वेल ट्राय मित्रा. घुमेश्वर संघाने मैदानचा ताबा घ्यायचा आहे, विनंती आहे. तसेच संतोष दादा रिकामे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाशजी जाधव साहेब घुमेश्वर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. समीर दादा गायकर घुमेश्वर अध्यक्ष 2222 रुपयाचं भरघोष पारितोषिक आहे. खास खासियत समीर दादांसाठी सांगायची झाली तर यादव साहेब महाराष्ट्र यादव रायगड मी मराठी प्रतिष्ठान ज्या ज्या वेळेस उपक्रमांचं प्रोग्राम घेऊन येत असतो त्यावेळेस समीर दादांचं खरोखर मोलाचं सहकार्य लाभतो. तसेच नितीन दादा महागावकर मसाला शाखेचे सदस्य आहेत, ते त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री महेश दादा माडी गोलवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जयदीप दादा शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संतोष सोनू कांबळे मामावली यांच्याकडून तसेच राजेजी हुमणेसाहेब रत्नागिरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कुमार विराट सुतार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अंकेश भाऊ रिकामे गाव घुमेश्वर 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विनायक दादा गोविंद भुवड कुशेडे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रमोद दादा घोले घुमेश्वर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सचिन दादा सुरेश आंबेकर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुढील होणारा सामना आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. आणि घुमेश्वर संघाने लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. इकडे मित्रांनो आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सायगाव कडून प्रसाद मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. सायगाव संघाचा उत्कृष्ट, कृपया मैदानाच्या बाहेरून यायचा आहे. टीम प्रतिष्ठानची टीम ओके. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढील होणारा सामना घुमेश्वर विरुद्ध शिलीम आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. सायगाव संघाचा प्रसाद यांनी मॅनेजर मॅच साठी यायचा आहे. आणि घुमेश्वर संघाला विनंती आहे ताबडतोब जेवढा लवकर होईल तेवढा आपण मैदानाचा ताबा घेऊन सामना चालू करायचा आहे. पंच शिलीम संघाचा एक्स्ट्रा खेळाडू असेल तर माईक जवळ संपर्क साधायचा आहे. शिलीम संघाचे दोन फलंदाज अमय घोले आणि मिथिलेश घोले दोन्ही विकेटवरती पोचलेले आहेत. थोड्याच वेळानंतर ताबडतोब सामना चालू करायचा आहे. पंच उत्कृष्ट असे फलंदाज नावाजलेले पूर्ण गिरगावमध्ये आपल्या नावाचा दबदबा करणार आहे. दोन दोन बंधू आज टिपू सुलतान मैदानामध्ये नक्कीच आपली किमया दाखव. 2023 म्हणजे गेल्याच वर्षी यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबई शाखेने ज्यावेळेस हे सामने युट्यूब लाईव्ह दर्शवले होते त्यावेळेस मिथिलेश घोलेने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार याच मैदानावधी मॅन ऑफ द सिरीजचा मानकर आपण पाहतोय. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम अतिशय नावाजलेला क्रिकेट संघ शिलीम आणि शिलीम संघाकडून सलामीसाठी आलेले आहेत ते मिथिलेश. स्ट्राईक वर आहेत ते अमय आणि अमयच्या जोडीला आहेत ते मिथिलेश घोले बंधू. आणि पुन्हा एकदा एक धाव काढण्यात यशस्वी आपण इथे पाहतोय. घुमेश्वर संघाकडून गोलंदाजी करतायत ते जीतू एक अनुभवी असे गोलंदाज घुमेश्वर क्रिकेट संघाकडून शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. हॅलो रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक 2024
यांच्यासाठी वारंवार सहकार्य करणारे पास्तेगावचे दोन सुपुत्र श्री प्रदीपदादा दिवेकर आणि विठ्ठलदादा दिवेकर यांचं आमच्या मंचावर ते आगमन झालेलं आहे. साहेबांचं प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाल त्याच्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. मी आज श्री प्रदीपदादा दिवेकर यांच्या उपस्थितीत गवळी समाज सेवा संघामध्ये खूप मोठं उपक्रम आहे आणि एवढ्या मोठ्या उपक्रमाचं दादांना अध्यक्षपद मिळालं आहे. तरी देखील वेळात वेळ काढून आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये बिझी शेड्यूलमध्ये कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवलं त्याच्याबद्दल खरोखर आपलं आभार आहे दादा. मी शिलीम संघाला पहिला धक्का लागलेला आहे. अमय याला मागाव शाखेचे सभासद सुमित दादा संघटक सुमित तांबडे यांना विनंती करतोय दादांना फूल आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रदीप दादा दिवेकर यांना सुमित तांबडे हे करतील फूल आणि श्रीफल देऊन दादांचा सत्कार करतील. कृपया फोटो घ्यायचा आहे. शिलीम संघाला पहिला धक्का इकडे लागलेला आहे. अमयला माघारी परतावा लागेल. जीतू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते एक अनुभवी गोलंदाज जीतू घुमेश्वर क्रिकेट संघ शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यांच्या माध्यमातून. आणि आता फलंदाजीसाठी येत आहेत ते कुणाल. शिलीम संघाचा नावाजलेला असा हा खेळाडू कुणाल अतिशय असा खेळाडू. विठ्ठल दादा दिवेकर मी दर्शन पवार यांना विनंती करेन विठ्ठल दादा यांचा सत्कार करायचा आहे शाळा श्रीफल देऊन. विठ्ठल दादा दिवेकर आपल्या दर्शन पवार यांचा सत्कार करतील. तसेच दादांकडून तृतीय क्रमांकाचं बक्षीस आलेलं आहे. विठ्ठल दादा दिवेकर यांच्याकडून 15,000 बक्षीस आले आहे. प्रत्यक्ष देऊन त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच मी विनंती करेन सन्मान चिन्ह देऊन प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह वारंवार मनाचं सहकार्य करणारे आमचे हे दोन ज्येष्ठ समाजसेवक. ओके दोघांना पण सांगतो घेऊन. कुणालच्या बॅट मधून इथे षटकार पाहायला मिळतोय. जिसमे दम वय कुणाल कदम शिलीम गावचा सोमजाई क्रिकेट संघ शिलीमचा हा वन डाऊन बॅट्समन कुणाल कदम. प्रदीप दादांना सॉरी सन्मान चिन्ह द्यायचं बाकी आहे. दादांना दिलं. ओके दादा फक्त 2 मिनिटांसाठी आपण तिथे सन्मान चिन्ह स्वीकार तिकडे यायचं आहे. फोटो फोटोशूट मध्ये यायचं आहे. चला सगळ्यांनी यायचं आहे. संघाची धावा संख्या आहे ती 8. पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज जीतू यांनी आणि त्यांच्या समोर आहे तो कुणाल. फलसप संघाच्या कर्णधाराने आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. श्री प्रदीप दादा दिवेकर यांना विनंती करेन तिकडे त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे फलसप संघाला. संघाची धावा संख्या आहे ती 5 चेंडू 9 धावा. आणि आता स्ट्राईकवर आहे ते मिथिलेश शिलीम गावचे आई सोमजाई देवी क्रिकेट संघाचे फलंदाज ते मिथिलेश अष्टपैलू असा खेळाडू. आणि पुन्हा एकदा लेग साईडला एक धाव काढण्यात यशस्वी. प्रतिष्ठानची धावा संख्या आहे ती करणारे आमचे मित्र पास्तेगावचे दोन्ही सुपुत्र प्रदीप दादा दिवेकर आणि विठ्ठल दादा दिवेकर. पल्सअप संघाला सन्मान चिन्ह देताना दोन्ही ज्येष्ठ समाजसेवक बंधूनो खरोखर आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाल त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. पुन्हा व्यासपीठावरती यायचं आहे साहेब. संघ चालू आहे सर. बॉलर टीम काय आहे? बॉलर राहुल. संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते राहुल. आणि फलंदाजी वाकवर फलंदाज तयार आहे ते मिथिलेश. आपल्याला इथे
आणि इथे रिव्हर्स स्वीप मिथिलेशच्या बॅटमधून गॅप मध्ये आर पार सीमा बार चौकार आणि इथे सोमदाय देवी क्रिकेट संघ शिलीम संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. ते मिथिलेशच्या माध्यमातून मिथिलेश एक नावाजलेला असा क्रिकेटर आपल्या रायगड विभागातील पुन्हा एकदा राहुलच्या समोर आहे तो मिथिलेश. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न परंतु यावेळी मिस झालेला आहे आणि निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यांच्या माध्यमातून. दोन बॉल 14 बरोबर ना, दोन चेंडू 14 धावा आपण पाहतोय. शिवमय चषक पर्व 5वे 4 फेब्रुवारी आणि पुन्हा एकदा लेग साइडला घडवलेला आहे. षटकार उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते मिथिलेशच्या माध्यमातून. फायलेगच्या दिशेने 6 धावा. अतिशय या मैदानाचा अनुभव असलेला फलंदाज म्हणजे मिथिलेश घोले आणि अमय घोले. मग असे सांगितलं 2023 मध्ये मॅन ऑफ द सिरीजच मानकरी ठरलेला मिथिलेश घोले सोमजाई क्रिकेट संघ शिलीमचा मानकरी. पाहूया आज देखील उत्तम अशी कामगिरी करताना दिसत आहे. नेहमीच त्याचं योगदान हा संघासाठी खूप मोलाचा असतो. गेल्या वर्षी 2023 मध्ये महाराष्ट्र अरब चॅरिटी ट्रस्ट मानगरवा शाखेच्या माध्यमातून आपल्या संघामधून खेळत असताना उत्तम अशी कामगिरी करणारा फलंदाज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नावाजला गेला फलंदाज म्हणजे मिथिलेश. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती फक्त 18 चेंडूमध्ये 50 धावांचा टार्गेट दोन भावांनी उभा करून देणारा एकमेव संघ होता अख्ख्या संघांमध्ये. तशीच आता देखील कामगिरी करतील अशी अपेक्षा. सुंदर अशी फलंदाजीचा प्रयत्न करतायत ते मिथिलेश. मित्रांनो जागवल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पवन झालेली भूमी म्हणजे रायगड आणि या रायगडमधील हा नावाजलेला क्रिकेट संघ आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम आणि शिलीम संघाकडून फलंदाजी करतायत ते मिथिलेश. खरोखरच म्हणावं तेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मिथिलेश यांचं. गेल्या वर्षी सामनावीर मालिकावीर ठरलेले असे मिथिलेश आणि यावेळी कुणालच्या बॅटमधून ऑफ साईडला गॅप मध्ये आर पार चौकार. साई बोरवली संघाचा कर्णधार आणि पास्ती क्रिकेट संघाचे कर्णधार दोघांनीही नाणेफेक साठी ताबडतोब यायचं आहे. संघाची धावा संख्या आहे 5 चेंडू 25 धावा. उत्कृष्ट फलंदाजी इथे पाहायला मिळते कुणाल आणि मिथिलेश यांच्या जोडीच्या माध्यमातून. शिलीम संघाकडून अतिशय नावाजलेला असा फलंदाज कुणाल. पास्ती संघ आणि बोरवली संघ गेलेला आहे गॅप मध्ये. बघूया किती धावा काढतायत आणि पंचांचा इशारा. सुरेंद्र दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 29. अतिशय सुस्थितीमध्ये असा संघ खरोखर 29 धावा फक्त 12 चेंडूमध्ये 29 धावांची मजल मारणारा शिलीम सोमजाई संघ. मिथिलेश घोले आणि कुणाल कदम यांच्या खांद्यावरती मदार असताना खरोखर आपल्या संघाला सुस्थीमध्ये नेऊन ठेवलेले आहे. अतिशय सुंदर अशी संयमाने खेळी करणारे दोन्ही फलंदाज. तसेच भूमेश्वर संघ देखील नावाजला संघ आहे. उत्तम अशी गोलंदाजी क्षेत्ररक्षण होत आहे. पाहूया काय करतात ते घुमेश्वर संघ शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आणि घुमेश्वरच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा कुणालच्या बॅट मधून षटकार. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम सोमजाई मातेचे सुपुत्र आणि सोमजाई देवीच्या आशीर्वादाने फलंदाजी करायला इकडे मिळते ती मिथिलेश यांना. खरोखरच उत्कृष्ट अशी फलंदाजी मिथिलेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. अतिशय नावाजलेला आणि अनुभवी असा फलंदाज. पहिल्या दोन षटकामध्ये त्यांनी संयमाने खेळी केली परंतु आता
आपले मनसुबे त्यांनी ते स्पष्ट केलेले आहेत. आणि पुन्हा एकदा लेग साईडला गॅप मध्ये चौकार मला वाटतं. एकोणचाळीस उत्कृष्ट फलंदाजी ते शिलीमच्या फलंदाजांकडून पाहायला मिळते. घुमेश्वर गावचे अध्यक्ष समीरदादा गायकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. बंधूंना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चालू असणाऱ्या सामन्यांमध्ये दादांकडून 2,222 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यामध्ये आपलं मोलाचं योगदान असतो. तसेच आमचे व्यासपीठावरील मान्यवर पास्तेगावचे दोन सुपुत्र प्रदीपदादा देवेकर आणि विठ्ठलदादा देवेकर यांचं देखील प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यामध्ये योगदान असतो. तेच पाहून आजच्या कार्यक्रमाची ही जो मनसोक्त आनंद घेतोय ह्या सर्वांच्या पुण्याईने आजचा प्रदीपदादांचा सेट मी पहिलाच ऐकवलेला आहे. एवढ्या मोठ्या नियोजनामध्ये नियोजनाचे अध्यक्षपद दादांच्या आज गळ्यामध्ये त्याची माळ पडलेली आहे. आणि कडक शेड्यूलमध्ये देखील आमच्या प्रतिष्ठानला तुमचं सहकार्य लाभलं. इथं वेळ काढून आलात त्याच्याबद्दल खरोखर तुमचा आभार. आपली उपस्थिती म्हणजे आमच्या प्रगतीची पोच पावती आहे असं आम्ही गृहीत धरतो. खरोखर टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हायला पाहिजे दादा. आपल्याच संघाला प्रोत्साहनासाठीच दोन्ही मान्यवर इथं उपस्थित आहेत. घुमेश्वर गावचे सुपुत्र समीर दादा देखील इथे आहेत. त्यांचं देखील अभिनंदन. विठ्ठलदादांचं देखील अभिनंदन. धावसंख्या आहे ती 41. तीन चेंडू 41 धावा आणि यश गोलंदाजी करतो. यशच्या समोर कुणाल आणि कुणालच्या बॅटमधून पुन्हा एकदा खणखणीत षटकार. उत्कृष्ट फलंदाजी इथे पाहायला मिळते कुणालच्या बॅटमधून. अतिशय धडाकेबाज असा फलंदाज कुणाल आणि त्याला साथ देतोय तो मिथिलेश. आपण पाहिलं मिथिलेशच्या बॅटमधून षटकार आला होता आणि आता कुणालच्या बॅटमधून एक षटकार. खरोखरच अतिशय दडपणाखाली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. तो शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरचा गोलंदाज यश याच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा शेवटचे दोन चेंडू बाकी आणि स्ट्राईकवर आहेत ते कुणाल कदम. जिजमे दम वय कुणाल कदम देखते अगले बॉल पे. कुणाल काय करतोय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा कुणालच्या बॅटमधून अवैध उडालाय आणि मिसफील्ड होते. पुन्हा एकदा दोन धावा काढण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट कुणाल आणि मितेश यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झाली होती. गेल्या वर्षीच असं एक नियोजन चालू होतं आणि बोरलीमध्ये काही प्रतिष्ठानचे सभासद भेटले होते. संघाची धावसंख्या 49. विठ्ठलदादा देवेकर यांच्याबरोबर मुलाखत झाली आणि सांगितलं की दादा असं नियोजन आहे आपलं. दादांनी पहिल्या शब्दामध्ये तिथे डिक्लेअर करून दिलं की बाबा दोन नंबरचं पारितोषिक हे माझ्याकडून असेल. 15,000 रोख रक्कम ही दादांनी सपोर्ट केलेलं आहे. दादांचं अभिनंदन. आगमन झालेलं आहे. मी दादांचं स्वागत करतोय आणि दादांना व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायला विनंती करतोय. शिलीम संघाने 49 धावा केलेल्या आहेत आणि त्या 50 धावांचं आव्हान असेल शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आणि बोरिवली दापोली. नाणेफेकसाठी खाली यायचं आहे स्टेजच्या समोर. विठ्ठलदादा देवेकर यांना विनंती करतोय नाणेफेकसाठी यायचं आहे. पास्ती आणि बोरिवली दापोली दोन्ही संघ प्रफुल्ल तटकर इकडे यायचं आहे पहिल्यामध्ये. पास्ती विरुद्ध बोरवली नाणेफेक. प्रदीपदादा देवेकर आणि विठ्ठलदादा देवेकर हे नाणेफेक करणार आहेत. तसेच खरोखर जयेशदादा भोईर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ही दादांच्या माध्यमातून चषक आलेला आहे आणि पाण्याची व्यवस्था भोईर दादा जयेशदादा भोईर यांनी केलेली आहे. दादा खरोखर तुमचं मनपूर्वक आभार. असंच वारंवार सहकार्य आम्हाला लाभावं. ॲक्च्युली 2022 रायगड दर्शनमधून गेलेले असताना देखील जयेशदादांचं चांगलं सहकार्य होतं आम्हाला. असंच सहकार्य वारंवार लाभावा अशी अपेक्षा आहे. तसेच
घुमगावचे अध्यक्ष समीरदादा गायकर यांचा सत्कार मी दिनेश वरणकरना विनंती करेन. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. शाळ आणि श्रीफल देऊन समीरदादा गायकर घुमगावचे अध्यक्ष घुमेश्वर आपण इथे पाहतोय. आई सुमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम अतिशय शिस्तबद्ध प्रति आपण इथे पाहतोय. ते मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी येत आहेत ते शिलीम क्रिकेट संघ. आणि आता 50 धावांचं आव्हान आहे क्रिकेट संघ घुमेश्वर साठी. तसेच घुमगावचे खजिंदर संजय दादा घोले यांना देखील विनंती करतोय. मी प्रफुल्ल महागावकर दादांचं आपलं स्वागत करायचं आहे. संजय दादा घोले यांचा सत्कार करतील. प्रफुल्ल महागावकर आपल्या बंधूंचा सत्कार करायचा आहे. तसेच जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती. अरे मरणाची कुणाला भीती, कारण आमचे आदर्श आहेत राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे रायगड. आणि या रायगड जिल्ह्यातील दोन्ही संघ शिंदे प्रणय शिंदे अनिल बिरवाटकर घुमगावचे सदस्य आहेत. ते रायगड जिल्ह्यातील दोन्ही संघ शिलीम आणि घुमेश्वर यांचा सत्कार करतील. प्रणय शिंदे संघटक रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे. धन्यवाद बंधू. तसेच जयेश दादा भोईर यांचा सत्कार करतील समीरजी टाकले साहेब. यांना विनंती करतोय सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ शाल श्रीफल देऊन दादांचं स्वागत करायचं आहे. समीर दादा भोईर शिलीम संघाला विनंती आहे. मित्रांनो ताबडतोब संघ तैनात करून क्षेत्ररक्षण तैनात करून आपला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचा स्वागत व्हावा अशी अपेक्षा आहे. व्यासपीठावर सगळ्या टाळ्या वाजवायच्या आहेत. फलंदाजीसाठी मैदानात सज्ज झाले ते सचिन आणि विश्वास. शिलीम संघाने प्लीज ताबडतोब पंच सामना चालू करायचा आहे. संघाने देखील सहकार्य करायचं आहे. कृपया आपला सहकार्य आम्हाला मोलाचं आहे. शेवटपर्यंत 5 वाजेपर्यंत आपले सामने आटोक्यात यायला पाहिजेत आणि त्या तुमच्या बळावरती होणार आहेत. म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती करतोय. आलेल्या सर्व संघांचं प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. ज्या संघांची प्रवेश फी बाकी आहे त्यांनी ताबडतोब व्यासपीठावरती येऊन आपले प्रवेश फी आणि संघाची नोंद करून घ्यायची आहे. सर्व घुमेश्वर ग्रामस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि त्यांना धन्यवाद देईन. बंधूनो 2022 आणि 2023 ज्या दिवशी मायेचौब हा कार्यक्रम उपक्रम प्रतिष्ठानने ज्या दिवशी राबवलं होतं त्यावेळी स्थानिकांमधून सचिनच्या बॅटमध्ये ते षटकार पाहायला मिळतो. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरचा सलामीवीर सचिन. खरोखरच नावाला साजेसा असा खेळ इथे पाहायला मिळतोय. सचिनच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवर अनुभवी गोलंदाज विपुलला षटकार ठोकलाय. खरोखर विपुलला षटकार ठोकणं म्हणजे सोपं काम नाहीये, परंतु सचिनने अगदी सहजरित्या इथे षटकार ठोकून दाखवलेला आहे. शिवशक्ती क्रिकेट संघाचा फलंदाज आहे तो सचिन. पुन्हा एकदा गोलंदाजी विभाग गोलंदाज तयार आहे ते विपुल आणि विपुलच्या समोर पुन्हा एकदा सचिन आणि सचिनच्या बॅट मधून पुन्हा एकदा आणि मिस्टर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे विघ्नेशच्या माध्यमातून
विभागातून एकदा जोरदार टाळ्या विघ्नेशच्या फिल्डिंग साठी. खरोखरच फिल्डिंग मध्ये 100% योगदान इथे पाहायला मिळालं ते विघ्नेश कडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुमजाई क्रिकेट संघ शिलीम कडून. आपल्या संघासाठी खरोखर बाजी मारायची असेल तर हे प्रयत्न खरोखर गरजेचे आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी देखील झाली होती घुमेश्वर संघाकडून. तसेच सोपान भाऊ आंबळे यांचा सत्कार मी दिनेश भाऊंना विनंती करतोय की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. खरोखरच अतिशय उत्कृष्ट असं कमबॅक केलं विपुल याने. पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन देखील त्याने विकेट घेतला तो सचिनचा आणि बॉन्डलाईनवर उत्कृष्ट असा झेल इथे पाहायला मिळाला विघ्नेशच्या माध्यमातून. आणि आता फलंदाजीसाठी सज्ज झाले ते मुकेश. पुन्हा एकदा विपुल आणि विपुलचा सामना करतील ते मुकेश. बघूया मुकेश आपल्या संघासाठी. रवींद्र कांबळे यांचा सत्कार मी नितीन मागावकरांना विनंती करेन. दादांचा सत्कार करायचा आहे रवींद्र कांबळे. एक धाव काढण्यात यशस्वी मुकेश. नितीन मागावकरांना विनंती करेन. दादांचा पुष्पांश आशीर्वाद देऊन सत्कार करायचा आहे. आणि आता स्ट्राईक वर आहे ते विश्वास. धन्यवाद बंधू. जर का कोणत्याही संघटनेला विश्वास बघूया विश्वास सार्थ ठरवतो का. विपुल इकडे जिंकतोय आणि निर्धाव चेंडू विपुलच्या माध्यमातून मला वाटतं विकेट. इथे त्रिपळा उडवलेला विश्वासचा विपुल याने. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते विपुलच्या माध्यमातून. पहिल्याच षटकामध्ये 2 विकेट त्याला मिळाले. इकडे नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजा ट्रॉफी ज्याची नजर आहे तो म्हणजे विपुल. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन देखील ज्याने उत्कृष्ट असा कमबॅक केलं आणि कमबॅक किंग नक्कीच म्हणता येईल विपुल याला. संघाची धावसंख्या झाली आहे ती फक्त 7. 4 चेंडू 7 धावा आणि 2 गडी बाद. आणि पुढील फलंदाज आहे ते किरण. घुमेश्वर संघासाठी एक आशेचा किरण नक्कीच म्हटला जाईल या किरण यांना. आपण पाहतो शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर प्रत्येक संडेला प्रत्येक ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि या सहभाग घेताना किरण हे नक्कीच आघाडीवर असतात. आणि पुन्हा एकदा किरण आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी उतरले 4th नंबरवरती. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. 50 धावांचं आव्हान आहे. 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या झाली आहे 4 चेंडूमध्ये 7. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार घेतला होता सचिन यांनी परंतु आता 2 विकेट घेतलेले आहेत विपुल. पुन्हा एकदा विपुलचा पुढचा चेंडू आणि किरणच्या बॅटवर पुन्हा एकदा हवेमध्ये. बघूया काय होत आहे. अतिशय सुंदर असा रोहन घोले यांचा प्रयत्न होता. अशा उत्तम असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न परंतु झेल निसटलेला आहे. आणि खरोखर हा एक उत्तुंग असा उत्कृष्ट षटकार पडलेला आहे घुमेश्वर संघाकडून. माजी कर्णधार साई प्रीमियर लीगचा खरोखर एक बादशाह म्हणून ओळखला जाणारा आपला काही हरकत नाही. उत्कृष्ट असा प्रयत्न होता रोहन परंतु ठीक आहे आता क्रिकेटमध्ये हार जीत होत असते आणि त्याचप्रमाणे हा षटकार सुटलेला आहे काही हरकत नाही. पुन्हा एकदा किरण स्ट्राईकवर किरणच्या बॅटमधून पुन्हा एकदा लेग साईडला खेळलेला आहे मिडऑफच्या दिशेने आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. विपुलच्या माध्यमातून आपण पाहिलं उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केली परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला लाभलेली नाही आणि त्याचमुळे घुमेश्वर संघ शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. आपण पाहिलं किरण. किरण यांनी नक्कीच एक आशेचा किरण इथे दाखवलेला आहे 2 चेंडूमध्ये 10 धावा करून ते नाबाद आहेत आपल्या संघासाठी इथे किरण. आणि किरणच्या साथीला आता आहेत ते विश मुकेश. खरोखरच आपल्या संघाचे मदार घेऊन कर्णधार म्हणून जो धावपट्टीवरती पायरून उभा आहे सुंदर असा फलंदाजी करत आहे किरण. घुमेश्वर संघाचा किरण सुंदर असा आपल्या संघाचा खूप मोठं टार्गेट आहे. बंधू पाहूया काय करताय. स्ट्राईक वर आहे ते मुकेश. म्हणजे मुकेशचा सामना करतोय तो अनुभवी गोलंदाज मिथिलेश. मिथिलेश विरुद्ध मुकेश. शिलीम विरुद्ध घुमेश्वरचा हा सामना आणि या सामन्यामध्ये संघाला 50 धावांचं आव्हान आहे. 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 17 आणि 17 पे 17. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी इथे मिथिलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी मिथिलेश घोले यांच्याकडून. खरोखरच मी मगाशी म्हणालेलो की 18 चेंडूमध्ये 50 धावांचं टार्गेट दिलं होतं
महाराष्ट्र एरो चॅरिटी ट्रस्टच्या मंचावरती मैदानामध्ये आता तीच पुनरावृत्ती इथं मिथिलेशने करून दाखवलेली आहे. पाहूया आता घोडेगुम संघ एवढा मोठ सॉरी घुमेश्वर संघ एवढा मोठं आव्हान पेलताय का ते. आपल्या संघासाठी खरोखर कसून किरण असा प्रयत्न करत आहे. कितपत सज्ज होत आहेत हे एक पाहण्याजोग आहे. संघाची वाढती धावसंख्या 2 चेंडू 19 आणि पुन्हा एकदा मुकेश स्ट्राईक वरती आणि उत्कृष्ट गोलंदाजी इथे बोल्ड झालेला आहे. क्रिकेट असोसिएशनचे पंच सुंदर असं त्यांचं डिसिजन सकाळपासून झालेल्या चारही सामन्यांमध्ये उत्तम अशी कामगिरी करत आहेत ते आमचे दोन्ही पंच. बंधून आपलं खरोखर मनपूर्वक आभार. प्रतिष्ठानला सकाळपासून सहकार्य करताय. पुढील फलंदाज आहे ते अजित शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आणि घुमेश्वर संघाचा तिसरा गडी बाद 50 धावांचं आव्हान आणि 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हा तिसरा गडी बाद त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले आहेत ते अजित. कृपया मैदानाच्या बाहेरून चालायचं आहे, कुणी मैदानामधून चालू नये. सगळ्या क्रिकेट प्रेमींना विनंती आहे. बघूया अजित आपल्या संघासाठी काय करतात. मिथिलेश पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज आणि अजित यांच्या बॅटमधून इथे फाईन लेगच्या दिशेने परंतु गडी बाद अजितला मागे. घुमेश्वर संघाला चौथा धक्का लागलेला आहे. खरोखर वारंवार हे झटके लागत आहेत एवढा मोठा टार्गेट असताना. साहजिकच आहे आपण चेंडू तडकण्याच्या नादामध्ये विकेट गमावत आहात, ही देखील एक थोडीशी खंत आहे. परंतु संघाची धावसंख्या 19 आणि गोलंदाजी करतायत ते मिथिलेश गोले पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे ते स्वप्नील आणि हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक मिथिलेश. बघूया काय करतात आपल्या संघासाठी याने आणि धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली मिथिलेशच्या माध्यमातून. एक अनुभवी असा हा गोलंदाज आणि खरोखरच मालिकावीर चषक ज्याने गेल्या वर्षी या मैदानामध्ये पटकावलं होतं तो मिथिलेश खरोखरच आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना आई सोमजाई देवी क्रिकेट संघासाठी मिथिलेश. उत्कृष्ट गोलंदाजी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या आहे ती 19. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19. 50 धावांचा पाठलाग आणि 50 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या झाली 19. आता 6 चेंडूमध्ये 31 धावांचं आव्हान. आणि 2023 बॉम्बे ग्राउंडला कंटिन्यू 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा मिथिलेश घोले आज देखील त्याच पायरीवरती उभा आहे. आणि नक्कीच अपेक्षा आहे पूर्ण संघाकडून पूर्ण प्रेक्षकांकडून अशीच आपली कामगिरी कंटिन्यू राहील. एक अतिशय गाजलेला अष्टपैलू खेळाडू मिथिले 2 चौकार आणि 2 षटकार ज्याने खेचले होते आपल्या संघासाठी आणि आता 2 धावांची फक्त ओव्हर टाकलेली आहे. फक्त 2 धावा दिल्या त्याने आणि 2 गडी बाद केले. खरोखरच 2 हा आकडा नक्कीच लकी आहे मिथिलेशसाठी देणे कारण या मॅचमध्ये 2 चौकार 2 षटकार आणि 2 धावा देऊन 2 विकेट काढले तो मिथिलेश गोले. षटकही दुसरंच घेऊन आला होता. मैदानावरील मैदानामधील सर्व संघांना आणि सर्व हितचिंतकांना प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना सर्व मित्रमंडळीला एक विनंती आहे पाण्याची बॉटल कोणीही मैदानात टाकू नये ही विनंती आहे. मागे डस्टबिन लावलेले आहेत त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. कोणीही कुठे कचरा करायला होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आपण जो पाणी पिणार आहोत त्याची बॉटल इथे कुठे न टाकता डस्टबिनमध्ये टाकायचे आहेत. धन्यवाद. संघाकडून तिसरा षटक घेऊन आले ते करण. पहिल्या चेंडूवर 2 धावा आले आणि संघाची धाव आठती धावसंख्या झाली आहे ती 21. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येते किरण आणि लेग साईड गाव पटकवलेला आहे 2 धावा काढण्याचा प्रयत्न परंतु एका धाव्यावर समाधान मानावे मला वाटतं. दुसरी धाव काढण्याची कारण मिसफील्ड झाली आहे पुन्हा लेग साईडला. संघाची धावसंख्या होती ती 23. 50 धावांचं आव्हान आणि 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हा तिसरं षटक तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झाले. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या येते 23. आता 4 चेंडू 27 धावा अशक्य असं आव्हान घुमेश्वर क्रिकेट संघ आणि किरण याच्या समोर. प्रथमेश हॅलो नो चेंडू मला वाटतं आताचा नो बॉल. हॅलो हा संघाची धावसंख्या 1 बॉल 24. प्रथमेश
बोरवली संघाला विनंती आहे आपला संघ सज्ज राहायचा आहे. प्रथम नाणेफेक जिंकून पास्ती संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे, तरी बोरवली दापोली संघाला क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा संघाकडून गोलंदाजी करता येते कुणाल कदम. लेग साइडला एक धाव. करण यांची जागा घेण्यासाठी आले आहेत ते कुणाल कदम. 50 धावांचं आव्हान आणि या 50 धावांचा आव्हानाचा पाठला करताना शिवशक्ती क्रिकेट संघ गुहेश्वर. संघाची धाव संख्या आहे 25 आणि हा पुन्हा एकदा लेग साइडला मिडॉनच्या दिशेने एक धाव. उत्कृष्ट अशी फिल्डिंग इथे पाहायला मिळाली जिग्नेशच्या माध्यमातून. 26 झाले. तीन चेंडू 26 धावा आणि आता संघाला जिंकण्यासाठी हवे 3 चेंडू 24 धावा. आणि स्ट्राईक वर येते किरण आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे कुणालच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते आपल्याला. आलेल्या सर्व संघांना विनंती आहे कृपया आपल्या नावाची नोंद करून घ्यायची आहे. संघाची धावसंख्या आहे ती 26. शिलीम संघाने इथे अतिशय उत्कृष्ट असा खेळ इथे पाहायला मिळाला शिलीम संघाकडून. आणि पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ आणि निर्धाव चेंडू. आता शेवटचा चेंडू बाकी. संघाची धावसंख्या आहे 26. खरोखर म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे शिलीम या क्रिकेट संघाचं, कारण आपण पाहतोय मिथिलेश असेल, कुणाल असेल, रोहन असेल, अमय असेल, सगळं सर्व खेळाडू अतिशय आपले 100% आपल्या संघासाठी दिलेले आहेत. आणि शेवटचा चेंडू आणि शिलीमा संघ वन साइड प्रकारे ही मॅच जिंकलेला आहे. प्रवेश करायचा आहे. दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर बोरवली संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हरलेल्या संघाचा आणि विजेत्या संघाचं देखील मनपूर्वक आभार अभिनंदन दोन्ही संघांचे. गुमेश्वर संघाच्या कर्नर ए आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं मिथिलेश गोले 2 चौकार 2 षटकार सामना दोन धावा देऊन 2 विकेट. असा अष्टपैलू खेळ इथे पाहायला मिळाला मिथिलेश गोले यांच्याकडून. आणि एक हाती विजय मिळवून दिलेला आहे शिलीम क्रिकेट संघाला. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ प्रथमेश. मिथिलेश गोले मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. नवदीप क्रिकेट संघ पाष्टी आणि खामगावचे सुपुत्र श्री सुबोध वाजे यांच्याकडून टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी ठेवलेला आहे. त्या पण घ्यायचा आहे, स्वीकार करायचा आहे त्याचा. 40 बोरवली संघाने ताबडतोब आपला संघ तैनात करून सामना चालू.